कोल्हापूर येथील वाहतूक शाखेला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी आक्रोश मोर्चा अजित कुलकर्णी। सोलापुरातील वाहतूक शाखा ही फक्त दंडाच्या नावाखाली सामान्य सोलापूरकरांची लूट करून परत त्यांनाच जमदाटी करतात। पोलीस आणि जनतेमध्ये चांगले संबंध निर्माण झाल्यास पोलिसांवर एकही हल्ला होणार नाही। वाहतूक शाखा ही माणुसकीला पूर्ण विसरलेली आहे। जो कोणी वाहतूक शाखेच्या क्रेनवर काम करतो तो स्वतःला शहाणा समजून हम करो सो कायदा या उक्तीप्रमाणे वागतात। त्यामुळे वाहतूक शाखेला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली। याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे कार्यकारी प्रमुख जमीर शेख म्हणाले की वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अनेक पोलिसांना वाहतुकीचे नियम माहीत नाही। एखादा नागरिक नियमांवर बोट ठेवून बोलत असला तर त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते। त्यानंतर त्याला वाहतूक शाखेत घेऊन जाऊन अपमानित केली जाते आणि क्रेन वरील कर्मचारी तर अर्वाच भाषेत शिवीगाळ करतात आणि क्रेन ज्या ज्या भागात जातात त्या एकाही भागात फलक नाही आणि कुठेच याबाबत कुठेच अलान्सिंग करण्यात येत नाही। शहरात पार्किंगची व्यवस्था नाही। जोपर्यंत महानगरपालिकेकडून केली जात नाही तोपर्यंत शहरात कुठेही वाहने क्रेनद्वारा उचलू नये। अन्यथा प्रहारच्या विरुद्ध रस्त्यावर क्रेनला अडवून त्याची पूजा करून उपरोधक आंदोलन करणार असल्याचे शेवटी जमीर शेख यांनी सांगितले। यह जनता की हे ललकार बंद करो या भ्रष्टाचार या कारणे सदरच्या मोर्चाला रंगभवन येथील चर्च येथून सुरुवात झाली। सोलापूरच्या वाहतूक शाखेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस खात्यांचे नाव बदनाम होऊ लागले आहे। वाहतूक शाखा पोलीस होश मे आओ क्रेन वरील कर्मचाऱ्यांची दादागिरी नाही चलेगी। हम होगे कामयाब गर्व से कहो हम किसान है इस देश की शान है प्रहार संघटनेचा विजय असो अपना भिडू बच्चू भाऊ कडू असे विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडले होते। त्याचबरोबर सदर मोर्चामध्ये पत्रकारांवरील दाखल गुन्हे मागे घ्या पोलीस पत्रकार जनतेतील दरी संपलीच पाहिजे। चिमुकल्या विद्यार्थिनीला असुरक्षितपणे क्रेनवर वाहन येणाऱ्या पोलिसाला निलंबित केलेच पाहिजे। मोर्चा पोलिसांविरुद्ध नव्हे तर वाहतूक शाखेच्या नियमबाह्य कामकाजांविरुद्ध पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना निलंबित करा असे फलक आंदोलकांच्या हाती होते। सदरचा मोर्चा रंगभवन येथील चर्च पासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। त्यानंतर जिल्हा अधिकारी यांना क्रेन बंदीसाठी शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी शहर कार्यकारी प्रमुख जमीर शेख शहर सचिव खालिद मनियार उपप्रमुख मुश्ताक शेतसंधी उपप्रमुख संभाजी भनमाले लोकप्रधानचे संपादक अयाज शेख जमीर पठाण धीरज कांबळे शंकर सोनकांबळे विद्यार्थी विभाग प्रमुख अनिकेत धुमकर आदी उपस्थित होते। बांधकामची परवानगी नसताना आणि बांधकामची परवानगी असताना सुद्धा त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही पण या पोलिसांमार्फत ज्या ज्या ठिकाणी गाड्या लावल्या जातात तेथे गाड्या उचलून घेऊन जाऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे। एक विशेष बाब म्हणायची आहे तर सोलापुरातील एका येमुर्नीच्या ठिकाणी अपघात झालेल्या दोन भाऊचा आणि एका आईचा किस्सा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेला होता। त्या माणसाला औषधं आणण्यासाठी त्याच्याकडे गाडी नव्हती पण या निर्दयी ट्रॅफिक पोलिसांनी ती गाडी उचलून नेलेली होती। त्याच्या दुःखाच्या अनावर होत नव्हता तो रडत होता। अशा पद्धतीने माणुसकीला कायमा पाचणारे काम सोलापूर शहर वाहतूक शाखेकडून होत आहे ते तात्काळ बंद करावे अन्यथा सोलापूर शहरात आम्ही वाहतूक शाखेची एकही गाडी फिरू देणार नाही। जिथं गाडी दिसल तिथं उपरोधक पद्धतीने आम्ही त्या गाड्यांची पूजा करून आम्ही आंदोलन करणार आहे। माननीय पोलीस आयुक्तांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही तुमच्या सर्व मीडिया प्रतिनिधींना मार्फत आमचं सांगणं आहे की तुम्ही तात्काळ किरण बंदीचा निर्णय घ्या। जोपर्यंत शहरात वाहतुकीचं नियोजन होत नाही एक तरी वाहतुकीचं नियोजन शून्य आहे पण या ठिकाणी किरणद्वारे गाड्या उचलून लोकांची कशा पद्धतीने लूट करते हे आपण सर्व शहरवासी पाहत आहे। यापुढे प्रहार संघटना अजिबात गप्प बसणार नाही। यापेक्षा जर लवकर किरण बंद नाही झाले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन प्रहारच्या वतीने